आता बातमी नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यात जवळपास 20 महिन्यांच्या कालावधीनंतर शाळा सुरू झालेल्या आहेत. 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या, मात्र राज्यात ओमायक्रॉननं शिरकाव केल्यानं खबरदारी म्हणून शाळा निर्णय जो आहे तो लांबणीवर टाकण्यात आलेला होता. आता आजपासून शहरी भागात 1 ते 7वी आणि ग्रामीण भागात 1 ते 4वीपर्यंतच्या इयत्ता सुरू होणार आहेत. कोरोनाचे सगळे नियम पाळून या शाळा सुरू करण्यात आल्यात. याचबद्दल मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी. पाहूया. कोरोना परिस्थितीनंतर मागील 20 महिन्याच्या नंतर आजपासून शाळा सुरू होत आहेत. आपण आहोत सध्याला गुजराती हायस्कूलमध्ये आणि गुजराती हायस्कूलमधील काही मुख्याध्यापक आहेत, त्याच पद्धतीने शिक्षक आहेत. आपण जाणून घेऊया सर, कशा पद्धतीने शाळा सुरू होते? सर, मागील 29 नोव्हेंबरला शासनाचं परिपत्रक आलेलं आहे, त्यामध्ये जे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यानुसार आम्ही शाळा सुरू करतो आहोत. तत्पूर्वी आम्ही हे पाहिलेलं आहे की आमच्या सर्व शिक्षकांचं लसीकरण होईल, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांचं लसीकरण होईल आणि पालकांच्या संमतीनंतरच आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देणार आहोत. सध्याला आपल्यासोबत काही शिक्षक पण आहेत. मॅडम, सध्याला 1 ते 7वीपर्यंत शाळा चालू आहेत? आता आमची 1 ते 4वीपर्यंत आम्ही शाळा सुरू केलेला आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही करत आहोत. जे शासनाचे नियम आहेत त्या निर्देशानुसार आम्ही सर्व याचे पालन करून आम्ही शाळा सुरू केलेली आहे. ऑनलाईन शाळेमध्ये मुलांना समजत नव्हतं, खूप गोंधळून जात होते मुलं. घरी बसून अभ्यास जरी केला तरी घरी मुलांचा अभ्यास होत नव्हता बिलकुल पण. ऑनलाईनमध्ये एक तर समजत नव्हतं, नेटवर्क इश्यू राहायचा, पुन्हा घरचा गोंधळ, या सगळ्या गोष्टींमुळे मुलांचा अभ्यासावर खूप परिणाम झाला होता. त्यामुळे आता ही प्रत्यक्ष शाळा सुरू झाली याचा आनंद सगळ्यांनाच होतोय. मुलं पण खूप आनंदाने आज शाळेत आलेले. ऑनलाईनमध्ये सगळ्यांचा गोंधळ, नेटवर्क इश्यू, मला तर काही कळायचं नाही, दुसऱ्यांचं माहीत नाही. तर आज शाळेत आल्यावर टीचर सगळे समजवतील आणि मला छान वाटेल, सगळं शिकता येईल आणि परीक्षा पण नीट देता येईल. तमामन गिरीसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड.